हाय हॅलो नमस्कार मंडळी, हिरो हेमंत की दुनिया या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, मी आत्ता आणि माझी बायको रेवदंडा या गावामध्ये आहोत. हे कोकणामधलं म्हणजे अलिबागच्या जवळचे गाव आहे. खूप सुंदर आणि स्वच्छ गाव आहे आणि इथं खूप सारे नारळाचे झाड, परत फणसाचे झाड, काजूचे झाड, परत काय म्हणतात सुपारीचे झाडं असे आहेत. तुम्हाला ते फ्रंट कॅमेराने दाखवतो, पण आम्ही जिथं आलो तिथे एक हॉटेल आहे. त्या हॉटेलचं नाव तुम्ही पाहिलं असेल, श्री समर्थ कृपा कॉटेज म्हणून. राहण्याची खाण्याची उत्तम व्यवस्था आहे, हॉटेल आहे. तर आम्ही फक्त जेवण्यासाठी आलो, खूप ठिकाणं आम्ही फिरलो तर आम्हाला खाण्यासाठी म्हणजे हॉटेल दिसलंच नाही, म्हणजे भेटलेच नाही. कारण का तर हे टायमिंग तो बंद असतो म्हणून आम्हाला मिळाले नाही. तर आता ज्या हॉटेलमध्ये आलो ते तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर रेणू आतमध्ये जाऊन बसलेली आहे. ते तुम्हाला फ्रंट कॅमेरा तिथला जो व्ह्यू आहे म्हणजे ते दाखवतो. हे पहा, उंच उंच नारळाचे झाड आणि काय म्हणतात त्याला सुपारीचे झाड. हे बघा, इथे राहण्यासाठी हे रूम आहेत, त्या पण आहेत. आतमध्ये सेंटरला हॉटेल आहे. रेणू लवकर येऊन बसली, म्हणजे गाडी लावल्यानंतर ती आत येऊन बसली. आणि ती खूप बसून थकली होती, तिला ऊन लागलं. पाहू शकता उत्तम डेकोरेशन केलेलं आहे, डिझाईन केलेलं आहे. व्ह्यू पॉइंट खूप छान आहे. मंडळी, आम्ही दोघं जण हॉटेलमध्ये आलो, ऑर्डर दिली. ऑर्डर काय दिली बायको सांगेलच, कारण तिला त्या गोष्टीमधलं खूप नॉलेज आहे. बायको सांग, तुला तुझ्या आवडीचं तू काय मागवलं? सुरमई फ्राय थाली आम्ही मागवली. त्यात राईस, चपाती आणि सुरमई फ्राय आणि सोलकढी आणि भात. हा, भात तर येईलच आणि प्रॉन्स मसाला सुद्धा येईल त्यात, असं त्यांचं म्हणणं आहे. तर आता बघू कसं जेवण आहे, कारण की रोज वेगळं शोधायचं हॉटेल आणि जेवायचं. आता रात्री एक वेळचा म्हणजे ब्रेकफास्ट आणि डिनर हे आम्हाला आमच्या रिसॉर्ट करून आहे. फक्त लंच आम्हाला कुठेतरी बाहेर करावं लागतं, कारण काही लंचसाठीच आम्ही जाऊ शकत नाही. आम्ही फिरतो इकडे तिकडे सगळे स्पॉट बघत. तर त्यामुळे आता आज या हॉटेलमध्ये आलेलो आहे. बघू इथली टेस्ट कशी आहे मंडळी, तुम्हाला लवकरच माहीत पडेल. हा, आता हे म्हणजे ह्या एरियामधून आम्ही पाहिलं, म्हणजे दुपारी एकच्या अगोदरच तुम्ही काहीतरी खाऊ शकता, तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळत जेवायला. मिळत नाही, लवकर मिळत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला चारच्या नंतर खायला मिळतं, म्हणजे जेवायला मिळतं. कारण सरासपणे दुपारी सर्व बंद असतात, कारण प्रत्येक ठिकाणच्या एरियामधले एक खास स्पेशालिटी असते. तसं हे आहे म्हणजे ह्या कोकणामध्ये. आता आज सोमवार असल्यामुळे काही लोक सोमवारी खात नसतील म्हणा, म्हणून हॉटेल सरासपणे बंद आहेत. बघा, आता तुम्हाला ते दिसत आहे का नाही माहित नाही, एकदम क्लिअर हे खूप सुंदर निसर्ग आहे. निसर्ग तर कोकणासारखा क्वचितच कुठे मिळेल. तर मंडळी, आम्ही दिलेला ऑर्डर, जेवण आलेलं आहे. जेवण आलेलं आहे. साधं पाणी घ्या ना, साधं पाणी पिण्यासाठी. नाही नाही, साध आपले साधंच द्या. हा, दोन ग्लास द्या. नाही चालत. एक आज ह्या थाळीमधल्या चपात्या आहेत ना ह्या, अजून दोन एक्स्ट्रा घ्या सांगा. अजून दोन एक्स्ट्रा द्या. चला मंडळी, मंडळी आमचं जेवण आलेलं आहे. जेवल्यानंतर पुन्हा आम्ही काहीतरी बोलूच, आता खूप भूक लागलेली आहे. पहिले जेवण करून घेतो. हां, एकदम तडका मारायचा आम्हाला. मंडळी, खूप छान जेवण झालं,
खूप स्वादिष्ट, एक नंबर घरगुती जेवण. मगाशी सांगायचं विसरलो म्हणजे चुकून मला रेवदांडा हे गाव मी बोलला गेलो, पण हे गाव चौल नावाचं गाव आहे. रेवदांड्याच्या अगोदर म्हणजे लागतं म्हणजे चौल नावाचं. तर मंडळी तुम्ही जर इथं आला त्या चौल गावामध्ये आवर्जून या. इथं राहण्याची खाण्याची उत्तम व्यवस्था आहे, बजेटमध्ये आहे, एकदम स्वादिष्ट आणि एकदम चवदार पुचकर जेवण आहे. कारण आम्ही इतके म्हणजे आम्हाला एवढं आवडलं ना आम्हाला, बस पाहू शकता बघा ही आमचं जेवण झालं. बायको काही जेवणाबद्दल प्रतिक्रिया जोरात बोला, आपण माईक लावलं नाही. खूपच छान जेवण होतं खरं सांगते. तर एक पहिली गोष्ट आम्हाला खूप भूक लागली होती आणि आम्हाला डाऊट होता की जेवायला कसं देतात तरी कसं. आणि एक आम्ही जी ब्रॉन्झ फाय म्हणजे त्याला आहे ना सुपर डे म्हणतात ती आता इकडे, ते सुपर ती इतकी छान केली होती. म्हणजे काय जे झिंगे राहतात छोटे छोटे ते जे ड्राय असतात आणि त्याची भाजी करतात त्याला सुकर म्हणतात. ती अतिशय सुंदर होती म्हणजे नॉनव्हेजचे प्रकार सगळे मंडळी. तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर त्या कोकण भागामध्ये अलिबाग मध्ये फिश खा, वेगवेगळ्या प्रकारच्या फिश खा, खूप सारा टेस्ट असतात. कारण इथलं फेवरेट म्हणजे फिश, सीफूड एक नंबर. तर आता आम्ही हे जे आपले हॉटेलचे चालक मालक जे आहेत त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. कारण गोवा आम्हाला जेवण खूपच आवडेल, त्याबद्दल त्यांना दोन गोष्टी सांगून त्यांचं कौतुक करावं असं मला वाटतं. चला घरी जन्म दादा. आम्ही कोणत्या गावी थांबलोत? चौल. नाही नाही, रेवदंडा. रेवदंडाच्या समोर एक गाव आहे, त्या गावाचं नाव रेवडे. एस दे तिथे रिसीएम रिसॉर्ट मध्ये तिथे थांबलोत आम्ही. त्याच्यानंतर आम्ही फिरायला आलो तिकडे, किल्ला पाहिला कोलायचा किल्ला पाहिला इकडे आलो. मग आम्ही आता शोधत होतो की आम्हाला खूप छान जेवण करायचंय. अच्छा. तर मग आम्ही विचारत पार रेवदंड्यात आलो. दोघा तिघांना विचारलं आम्हाला जेवण करायचं आहे. मग काही जणांनी म्हणलं तुम्ही असं जा राय उजव्या ताकडे जा, मध्ये आत गल्ली आहे तिथे जा, असं करत करत आम्ही गल्लीमध्ये गेलो. तिथं पण पाहिलं, ते म्हणले आत्ता नाही टायमिंग, तुम्ही 5 नंतर या. अच्छा. तर एका ठिकाणी गेलो तर एक बाई म्हणले अहो तुम्ही थोडं 5 मिनटं लवकर आला असता जेवण मिळालं असतं, आमचा वस्तात गेला. परत आम्ही पुढे आलो, विचारलं, ते म्हणले एक काम करा अजून पाठीमागे जा, अजून एका ठिकाणी हॉटेल आहे तिथे जा. तिथे पण असंच म्हणाले तुम्ही उशीर केला. अच्छा. म्हणलं चला आपण पुढे जाऊ. मग रेवदंड्यापासून पुढे आलो विचारत इथे काका थांबतात, म्हणजे ते पाण्याचं नारळ पाणी समोर. त्यांना म्हणलं काका आम्हाला चांगलं जेवण करायचं कुठे मिळेल. ते म्हणले तुम्ही काय करा निरुपम कोणतं तरी एक हॉटेल आहे ना, निरुपम हॉटेलच्या समोर जा, तुम्हाला जेवायला मिळेल. अच्छा. मग आता आम्ही इथपर्यंत आलो, पाहिलं तर एकदम शांत दिसलं वातावरण. म्हणलं तर ते विचारूच म्हणलं हिंमत करून म्हणजे मिळेल का नाही विचारलं पाहिजे परत जाण्यापेक्षा. मग आलोत तुम्हाला विचारलं की जेवण मिळेल का, तुम्हाला आलात की हो. आम्ही बसलो, एकदम छान वाटलं. कारण तुमची ही एनर्जी आहे म्हणजे इथे ग्रीनरी खूप छान आहे, पॉझिटिव्ह आहे, थंड आहे, ते सगळं थंड आहे. मग तुम्ही आम्हाला जेवायला दिलं, जेवण इतकं उत्तम आहे ना सर की अरे बापरे. थँक्यू सर. चौल मधलं मी आतापर्यंत म्हणजे 2 दिवसामधलं आम्हाला एकदम टेस्टी खूप भर लागलं. थँक्यू सर. एकदम आम्ही इथे फिश वगैरे सर्व फ्रेश ठेवतो, म्हणजे मार्केटच मला जवळ आहे, त्याच्यामुळे मी सर्व जे काय असेल ते सकाळी 11 पर्यंत सर्व स्टॉक करतो. जेवढं कस्टमर असेल तेवढंच फक्त मागवतो, त्याच्या व्यतिरिक्त मागवत नाही, त्याच्यामुळे आपलं ते फ्रेश असतं. अजून एक सांगा, हे जे तुमचं जे आहे म्हणजे बिल्डिंग तुमचीच आहे, तुम्हीच मालक दुसरे आहेत? अच्छा. मग तुम्ही हे हॉटेल चालवता? ओके. म्हणजे इथं जर राहण्याची म्हणजे आलो इथे राहण्यासाठी तर तुम्हीच इथे जेवण्याचं सगळं सर आम्ही करतो करतात. अरे वा खूप काही तुमच्या आजची टेस्ट भारी आहे चपातीची. घरी चपाती वगैरे मस्त दादानी खूप छान दिला आम्हाला सर्व्हिस वगैरे छान, एकदम छान.
आणि जर इथं आल्यानंतर कुठे उतरायचं आम्ही जर आम्हाला जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर चौल भाट गल्ली बोलात तर तुम्हाला इथे समर्थ कृपा कॉटेज भेटेल लगेच. समर्थ कृपा हॉटेल चौल कॉटेज 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 हा ओके. म्हणजे आता आपण आम्ही गाडीने येऊ तर हाच आपला अलिबाग मुरुड हाच रोड आहे. ओके तुम्हाला चौलला उतरलात तर इथे तुम्ही येऊ शकता 2 मिनिटात येतो. बरं अजून एक असं हे राहण्याची जी व्यवस्था आहे तिथे जरा काय पर नाईट काय म्हणजे त्यांचं? आता एसी आपल्याकडे 2500 पर्यंत असतो, नॉन एसी 1500 पर्यंत असतो. ओके इकडे नॉन एसी आहे इकडे एसी आहे. अच्छा बरं बरं. जेवण त्याच्यात नसतो मॅडम. हा ब्रेकफास्ट पण नसतो, ते फक्त रूमचं वेगळंच आणि ब्रेकफास्ट आणि जेवणाचं वेगळंच. हा हा जो एरिया आहे तुमचाच आहे का पूर्ण? हा पूर्ण म्हणजे मालक हा जे तिथपर्यंत ग्रीनरी लावले ना ते नेट. अरे नेट पर्यंत तेवढं आपलं नेट पर्यंत. हा नेट पर्यंत तो जो नेट दिसतो ना. अरे बाबा मी म्हणलं छोटी भिंत शकता तिकडे बघून. छोटी भिंत आहे असं म्हणा तुम्ही जाऊन येऊ शकता बघून. बरं बरं साहेब बघायचं काय का हा जो व्हिडिओ आहे तो आम्ही युट्यूबला टाकतो. हा सर कारण हे तुम्ही कधी बघू शकता. माझं चॅनल आहे हिरो हेमंत की दुनिया. हिरो हेमंत हा तर मी जिथे जिथे जाईल तिथे तिथे शूट करतो आणि आम्ही टाकत राहतो. आम्हाला जे खाण्याचं हा म्हणून घेतलं तुम्हाला. तुमचं नाव सांगा. राजेंद्र राजेंद्र शिर्के. शिर्के तुमचं काय? अंकिता राकेश शिर्के. अंकित राजेश शिर्के तुमचं? राकेश शंकर शिर्के. वा 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 खूप छान वाटलं भेटून. थँक्यू थँक्यू थँक्यू. खूप स्वादिष्ट जेवण. ओके थँक्यू. जास्त तिखट नाही जास्तही नाही एकदम मीडियम आहे आणि छान आहे. आता आम्ही फक्त तिथे चक्कर मारून तर मंडळी आम्ही ह्या हॉटेलच्या पाठीमागे खूप सारा नारळाचे झाड चा परत काय म्हणतात त्याला खालती बघ माडीचे झाड अजून सुपारीचे झाड आहेत. हा स्पॉट तर नव्हताच त्याच्यामध्ये ना. वा 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 खूप छान वाटत. किती आनंदी आणि सुखी जीवन जगू शकतो माणूस निसर्गाच्या सानिध्यामध्ये. बरोबर ना? मुंबईच्या किंवा मेट्रो सिटीमध्ये धावपळ करत असताना करत असतो आपण. चांगले हवा चांगली हवा नसते, वातावरण चांगलं नसते. इथे बघा झाडच झाड म्हणजे 4-4 फुटावर 3-3 फुटावर 2-2 फुटावर एक एक झाड आहे. सुपारीचं झाड नारळाचं झाड अजून अजून वेगवेगळ्या प्रकारचे झाड आहेत ते त्याला ते मला माहीतच नाही. मग बायको खूप छान वाटतं ग्रीनरीमध्ये. आत्ता छान वाटतं तिथे ऊन ऊन खूप होतं पण इथे एकदम छान रिलॅक्स फील होत आहे. थंड वाटत आहे. पीस ऑफ माइंड वाटत आहे. बेस्ट बेस्ट म्हणजे चांगल्या हॉटेलमध्ये जेवण केलं जिथलं ॲटमॉस्फिअर खरंच चांगलं आहे आणि फूडसुद्धा चांगलं आहे. येस तर ॲड्रेस हा टाकेलच तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये. इथला ॲड्रेस तुम्हाला मिळेल तर हा ॲड्रेस बघा आणि जेव्हा अलिबाग रेवदंडा साईडने याल तेव्हा या हॉटेलमध्ये नक्की या. तर मंडळी आजचा व्लॉग आम्ही आता इथे थांबवतो. आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नक्की पहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाह.